नमस्कार आरोग्य संदेश यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण गुडघेदुखीचा त्रास नाहीसा करण्यासाठीचा घरगुती उपाय पाहणार आहोत फ्रेंड्स वयोमानानुसार गुडघेदुखीचा त्रास साहजिक आहे परंतु आजकाल आपण पाहतो अगदी कमी वयात तरुण असतानाच गुडघेदुखी सांधेदुखीचे त्रास वाढलेले आहेत याची अनेक कारणे आहेत जसे की जास्त वेळ बैठे काम करणे अवजड व शेतीतील अतिप्रमाणातील काम याबरोबरच पोषक व सकस आहाराची कमतरता आणि आपल्या हाडांमधील कॅल्शियमची कमतरता अशा अनेक कारणांमुळे गुडघेदुखीचा त्रास सध्या वाढत आहे असा हा त्रास घरगुती उपायाने कसा नाहीसा करावा ते आपण पाहू चला तर मग पाहू या उपाय तत्पूर्वी फ्रेंड्स माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेललाही क्लिक करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घर बसल्या पाहता येतील तर फ्रेंड्स या उपायासाठी आपल्याला लागणार ला ला आहे जायफळ जे प्रत्येकाच्या किचन रूममध्ये उपलब्ध असतंच आणि दुसरा घटक आपल्याला लागणार ला ला आहे सुंट पावडर सर्वप्रथम अर्धा चमच जायफळ पावडर आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचे आहे असे हे अर्धा चमच जायफळ पावडर आपल्याला यामध्ये लागणार आहे तसेच दुसरा घटक म्हणजेच सुंट पावडर देखील आपल्याला यामध्ये अर्धा चमच लागणार आहे आता फ्रेंड्स आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे तिळाचे तेल तिळाच्या तेलाने गुडघ्याची मालिश केल्याने देखील गुडघेदुखीला लवकर आराम मिळतो गुडघेदुखी या आजारावर तिळाचे तेल मोहरीचे तेल अत्यंत गुणकारी ठरते या ठिकाणी आपण तिळाचे तेल घेतलेले आहे तुमच्याकडं नसेल तर मोहरीचे तेल देखील तुम्ही या उपायामध्ये घेऊ शकता असे हे तिळाचे तेल आपल्याला दोन चमच घ्यायचे तिळाचे तेल दोन चमच आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये गरम करून घ्यायचे आहे हे गरम झालेले तेल आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करायचे आहे आता फ्रेंड्स हे चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे आता फ्रेंड्स हे मिश्रण आपले या ठिकाणी तयार झालेले आहे आता फ्रेंड्स अशा प्रकारे जाडसर सुती कपडा आपल्याला घ्यायचा आहे आणि गुडघेदुखीवर सर्वप्रथम हे मिश्रण थोड्याफार प्रमाणात गरम असतानाच आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहे लावल्यानंतर पाच मिनिट यावर हळूवार मसाज करायची आहे आणि मसाज केल्यानंतर हे मिश्रण परत चांगल्या प्रकारे आपल्याला याचा लेप लावून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे लेप लावून त्यावर हा सुती कपडा आपल्याला अशा प्रकारे थोड्या प्रमाणात घट्ट असे हा कपडा आपल्याला बांधून कमीत कमी दोन ते तीन तास असेच ठेवायचे आहे फ्रेंड्स जर तुम्ही नियमितपणे हा उपाय केला तर अगदी पहिल्या आठवड्यातच तुम्हाला गुडघेदुखीच्या त्रासापासून नक्कीच आराम मिळेल अशा प्रकारे फ्रेंड्स दिवसभरात एक वेळ तेल लावून मालिश करा आणि एक वेळेस हा उपाय करा अगदी कमी दिवसात घरचे घरी तुम्हाला नक्कीच आराम मिळेल माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद